शेतकरी कामगार पक्षाच्या अमृत महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त पक्षाचे सर्व नेते, लोकप्रतिनिधी आणि तमाम कार्यकर्त्यांना हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक जयंत पाठक, खजिनदार, खोपोली शहर, शेकाप. शेतकरी कामगार पक्षाच्या अमृत महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त पक्षाचे सर्व नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री दिनेश गुराव, शेकाप नेते, खोपोली शहर. राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या वक्तव्याचा पेणमध्ये शिवसेनेकडून निषेध. मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर महाराष्ट्रात गरिबी येईल, या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध पेण शहरात असंख्य शिवसैनिकांनी एकत्रित केलाय. यावेळी राज्यपालांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. पेण तालुका प्रमुख जगदीश ठाकूर, उपजिल्हा प्रमुख अविनाश म्हात्रे, दिलीप पाटील, शहर प्रमुख संजय पाटील, मेघना चव्हाण, अच्युत पाटील, विजय पाटील, राजू पाटील, संजय पानसे, तुकाराम म्हात्रे आदींसह शेकडो शिवसैनिकांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध केलाय. जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी पेण तालुक्याच्या वतीने या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत. कालचं तर एकच वक्तव्य नाही, त्यांनी पहिला वक्तव्य केलं की रामदास स्वामी नसते शिवाजी महाराजांचा आशीर्वाद राहिला नसता. दुसरा वक्तव्य त्यांनी केला की हे सावित्रीबाई फुले यांचं 9 वर्षामध्ये लग्न झाला ते कसं का म्हणजे काय करत असते. तिसरं वक्तव्य त्यांनी जे केलं की मुंबईमध्ये गुजरात आणि राजस्थानी लोक नसतील तर मुंबई ही आर्थिक राजधानी होऊ शकत नाही. तर हे फक्त त्यांनी कशासाठी केलं तर भाजपला खुश करण्यासाठी केलं, भाजपची मतं वाढवण्यासाठी केलं. माझा तर अमित शाह साहेबांना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना विनंती आहे की ह्याला राज्यपाल पदावरशी काढून ह्याला भाजपचा देशाचा प्रमुख करा. म्हणजे तुमचा जो जेपी नड्डा आहे त्याची ती जागा त्यांना भगतसिंग कोश्यारींना द्यावी असं मी त्यांना विनंती करतो. कारण ते इथे आल्यापासून म्हणजे राज्यपालाची भूमिका बजवायला पाहिजे, ही भूमिका न बजवता हे फक्त त्यांच्या पक्षाचा प्रचार करतात असा माझा या ठिकाणी आरोप आहे. किरण बांधणकर, संवाद मराठी लाईव्ह, पेण. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0192 26 69 12 72 76 47 38 54.